अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. कोळी महादेव समाजातील अनेक पात्र व्यक्तींना अनुसूचित जमातीचे दाखले मिळण्याबाबत मोठी अडवणूक होत असल्याचा अनुभव येतोय. दाखले मिळण्यासाठी जशी स्थानिक पातळीवर अडचण निर्माण केली जाते तशीच जात पडताळणी समितीकडून देखील योग्य ते पुरावे जोडूनही जात पडताळणी समितीकडून दाखले प्रमाणित करण्याबाबत अडवणूक होत असल्याने कोळी महादेव जमातीच्या बांधवांमध्ये मागील अनेक वर्षापासून संतापाची भावना आहे. 2018 शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रक्तनाते संबंधातील दाखले अडवू नयेत असे स्पष्ट निर्देश असतानाही दाखले अडवले जात आहेत. याविरोधात राज्यभर कोळी महादेव समाज आक्रमक आंदोलने करीत आला असतानाही शासन स्तरावर दखल मात्र घेतली जात नसल्याने आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास यापेक्षाही उग्र आंदोलनास राज्यकर्त्यांना सामोरे जावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. आज पंढरपूर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्लॅटफॉर्मवरून इथले शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या पुढाकाराने आमच्या वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे समन्वयक माननीय अरुणाबा जाधव, मी राज्याचा प्रवक्ता इम्तियाज नदाफ आणि आमचे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, भद्रवाडी जिल्हाध्यक्ष, युवक जिल्हाध्यक्ष या सगळ्यांच्या पुढाकाराने कोळी बांधवांच्या अनुषंगाने असणारा जो प्रश्न आहे की पंढरपूर शहरामध्ये कोळी बांधव मोठ्या संख्येने आहे. कोळी समाजामध्ये आपण कोळी म्हणलं की कोकणचे कोळी अशा पद्धतीचं इंट्रोडक्शन येतं, पण त्या कोळी समाजामध्ये अंतर्गत काही फरक आहे. त्या फरकामध्ये जे काही शासन दरबारी ज्या नोंदी आहेत त्या नोंदींमध्ये एक छोटासा फरक आहे की हा जो गाव जमीन याच्यावर राहणारा, घाटाच्या वर राहणारा जो कोळी समाज आहे, या कोळी समाजाच्या नावाच्या मागं नावाच्या पुढं कॉमा लावला जातो आणि त्याच्यातून जात प्रमाणपत्र जे आहे ते सुलभतेने निघण्याचे मार्ग मोकळे होतात. पण सिस्टममध्ये फक्त कोळी हा शब्द आला आणि त्याला कॉमा नसल्यामुळं आमच्या पंढरपूर शहरामध्ये राहणाऱ्या कोळी बांधवांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत. जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही त्यामुळे पडताळणी होत नाही आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारचे अडथळे त्यांच्या रोजच्या सरकारी कामकाजामध्ये येत आहेत. अनेक लोकांच्या नोकरीचे प्रश्न आहेत, अनेक लोकांचे अनेक जात पडताळणी च्या अनुषंगाने जे प्रश्न असतात, इलेक्शनचे प्रश्न असतील, ते सगळे प्रश्न उभे राहत आहेत. तर या सगळ्या गोष्टींना मध्यस्थ लक्षात ठेवून आम्ही आज सर्व आमची वंचितची ही राज्याची फळी आणि जिल्ह्याची फळी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हे आंदोलन आज यशस्वीरित्या पार पाडलं. प्रशासन दरबारी हे व्यवस्थित आम्ही पोहोचवलेलं आहे. येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये जर समजा ह्या मागण्या अशाच रखडत राहिल्या तर त्याच्यावर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावा लागेल, पवित्रा घ्यावा लागेल अशा पद्धतीचा आम्ही मॅसेज हा प्रशासनाला त्या माध्यमातून दिलेला आहे. पंढरपूर तहसील कार्यालयावरती सर्व कोळी समाजांना ह्या ठिकाणी जातीचे दाखले मिळाले पाहिजे ST यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते श्रीशैल गायकवाड, त्याचबरोबर नदाब साहेब आणि ह्या शहराचे प्रमुख राजाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली व सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर कोळी समाजाच्या सर्व समाज बांधव पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी जातीचे दाखले मिळाले पाहिजे बिनशर्त यासाठी आंदोलन आयोजित केलेलं आहे. खरं तर एक तांत्रिक अडचण आहे, त्या तांत्रिक अडचणीमुळं गेली 75 ह्या आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळाले नाही आहे. ही गोष्ट खेदाची गोष्ट आहे, त्याच्यामुळं अनेक माणसं सगळ्या सोयीसवलतीपासून वंचित आहेत. तातडीने सरकारने निर्णय न घेतल्यास इथून पुढचं आंदोलन पंढरपूर शहरामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या माणसाला आम्ही पंढरपूर शहरामध्ये जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत पाय ठेवून देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या निरोपामुळे देत आहेत. धन्यवाद.